माझी मंडळ कामत कॉम्प्लेक्स मध्ये स्फोट झाला. आज सकाळी या कॉम्प्लेक्सच्या एका फ्लॅट मध्ये स्फोट झाला, पण हा स्फोट नेमका कसा झाला याचं कारण हे अजून सुद्धा स्पष्ट झालेलं नाही. पण या घटनेमध्ये फ्लॅटचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि यातलं विशेष म्हणजे या स्फोटात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. पण स्फोटामध्ये आसपासच्या 10 फ्लॅटचं मोठं नुकसान झालं. पोलीस अग्निशामक दल आणि बॉम्ब निकामी करणाऱ्या संस्थांना घटनास्थळी दाखल झालं असून या संपूर्ण घटनेचा आता पोलीस तपास सुरू झाला. या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आपले रिपोर्टर देवेंद्र वालावलकर आपले सोबत आहेत. देवेंद्र, आपण बघतो की गोव्यातली घटना आहे, कामत कॉम्प्लेक्स मध्ये स्फोट झालाय. स्फोटाचं कारण अजून असं अस्पष्ट आहे असं बोललं जात आहे. नेमकी कधी घडली घटना? आज सकाळी 5:30 ते 6:30 दरम्यान ही घटना घडली. नांदीने 2000 जे कॉमन कामत कॉम्प्लेक्स नावाचे एक बिल्डिंग आहे, त्याच्या दुसऱ्या मजल्यावर हॉस्टेल व सेक्रेटरी यांचा जो फ्लॅट आहे, तर त्यात हा स्फोट झाला. प्राथमिक जो तपास झाला त्याच्यात गॅसचा पाईप उतरलेला होता असं दिसून आलेलं आहे. आणि उत्तर गोव्याचे जे पोलीस अधीक्षक आहे गोविंद गावकर, तर त्यांनी आपल्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की शक्यता आहे की हा स्फोट सिलिंडरच्या गळतीमुळे झालेला असावा. आणि स्फोट एवढा भयानक होता की आसपासच्या 10 फ्लॅट सुद्धा त्याच्यामुळे नुकसान झालेलं आहे आणि फ्लॅट पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. माणसाने आपल्या संपूर्ण माहितीबद्दल.